गुड मॉर्निंग स्टुडंट्स रिप्रोडक्शन इन लोअर अँड हायर प्लांट्स हा टॉपिक बघतोय आपण लास्ट लेक्चरमध्ये आपण स्ट्रक्चर ऑफ अँथर स्ट्रक्चर ऑफ पोलन ग्रेन अँड मायक्रोस्पोरेंजेनेसिस हे तीन पॉईंट बघितले आणि आज आपण जो पॉईंट बघणार आहे तो आहे डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटो फाईट मेल गॅमॅटो फाईट तयार होण्यासाठी जे काही सुरुवातीचं मटेरियल आहे हे सुरुवातीचं मटेरियल म्हणजे कोण असतो तर नथिंग बट पोलन ग्रेन किंवा तुम्ही असं म्हणू शकता तर पोलन ग्रेनपासूनच प्लांटमधला मेल गॅमॅटोफाईट जनरेट होत असतो ठीक आहे तर आज आपण आणखी एकदा पोलन ग्रेनचं स्ट्रक्चर एकदम थोडक्यात बघूया तर पोलन ग्रेन जो आहे हा पोलन ग्रेन अँथरमध्ये सिच्युएटेड असतो तो जनरली नॉन मोटाईल आणि सिंगल न्यूक्लिएटेड असतो याचा सेल मेंब्रेन जे आहे हे दोन लेअरनी म्हणजे बाय लेअरने बनलेलं असतं त्याचा जो इनर मेंब्रेन आहे त्याला म्हणतात एंटाईन आणि आउटर मेंब्रेन जो आहे त्याला म्हणतात एक्झाईन पोलनग्रेनचा न्यूक्लियस जनरली सेंटरमध्ये सिच्युएटेड असतो आणि त्याच्याभोवती सायटोप्लाझम असतं जनरली हे असं स्ट्रक्चर आहे ग्रेनचं आता हा ग्रेन दोन वेळा मायटॉटिक डिव्हिजन कॅरिड आउट करतो आणि मेल गॅमॅटो फाईट जनरेट करतो आता पोलनग्रेन पासून मेल गॅमॅटो फाईट तयार होण्यापर्यंतचा जो काही प्रवास आहे ग्रेनचा हा आता आपण बघूया ठीक आहे तर बघा हा आहे अँथर या अँथर जो आहे या अँथरच्या आतमध्ये का असतात पोलन ग्रेन्स असतात ठीक आहे आणि ह्या पोलन ग्रेन्सचा जो इनर वॉल जे आहे किंवा हायपोडर्मल लेअर जो आहे हा हायपोडर्मल लेअर काय तयार करतो तर पोलन ग्रेन्स पो तयार करतो ठीक आहे हा हायपोडर्मल लेअर काय करतो पोलन ग्रेन्स तयार करतो पोलन पो ग्रेन्सला आणखी काय नाव आहे बरोबर मायक्रोस्पोर्स ठीक आहे आता ट्विस्ट आहे इथून पुढची जी प्रोसिजर आहे त्याला काय म्हणतो आपण तर मायक्रोगटोजेनेसिस ठीक आहे याला मायक्रोगमॅटोजेनेसिस का म्हणतात तर पोलन ग्रेन पासून मेल गॅमॅटोफाईटपर्यंतचा जो प्रवास आहे हा प्रवास इथे मांडलेला असतो किंवा मां सांगितलेला असतो त्या स्टेप इथे कॅरिड आउट केलेल्या असतात तर पहिल्या स्टेपमध्ये काय होतं बघा पहिल्या स्टेपमध्ये पोलन ग्रेनमध्ये जो काही एक सिंगल न्यूक्लियस असतो हा सिंगल न्यूक्लियस फर्स्ट मायटॉटिक डिव्हिजनमध्ये जातो किंवा तो न्यूक्लियस पहिल्यांदा मायटॉटिक डिव्हिजन कॅरीड आउट करतो ठीक आहे इथे दाखवलंय बघा हा जो सिंगल न्यूक्लियस आहे हा सिंगल न्यूक्लियस दोन मध्ये तयार झालाय का किंवा दोन मध्ये त्याचं डेव्हलपमेंट झालंय का इथे एक आहे इथे एक आहे ठीक आहे तर याला म्हणतात फर्स्ट मायटॉटिक सेल डिव्हिजन आता ज्या वेळेला ही फर्स्ट मायटॉटिक सेल डिव्हिजन होते त्यावेळेला हा जो सिंगल न्यूक्लियस आहे हा सिंगल न्यूक्लियस दोन सेल तयार करतो ठीक आहे तर जी मोठी सेल आहे जी मोठी सेल आहे लार्ज व्हॅल्यूम असणारी जी सेल आहे त्याला म्हणतात व्हेजिटेटिव्ह सेल आणि जी छोटी तिचा न्यूक्लियस छोटा आहे सायटोप्लाझम कमी अमाऊंटमध्ये आहे या टाईपची जी सेल आहे त्याला म्हणतात जनरेटिव्ह सेल ठीक आहे म्हणजे एका सिंगल न्यूक्लियस पासून दोन सेल जनरेट झाल्या व्हेजिटेटिव्ह सेल अँड जनरेटिव्ह सेल ठीक आहे आता ही जी काय प्रोसिजर आहे फॉर्मेशन ऑफ व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल आणि व्हेजिटेटिव्ह सेलचं फंक्शन काय असतं आणि जनरेटिव्ह सेल काय फंक्शन परफॉर्म पर करते ते आत्ता आपण बघूया तर फर्स्ट फंक्शन जे आहे व्हेजिटेटिव्ह सेलचं ते काय बघा व्हेजिटेटिव्ह सेल इज रिच इन फूड अँड हॅविंग रेग्युलर न्यूक्लियस ठीक आहे व्हेजिटेटिव्ह सेलचं से फंक्शन काय आहे तर व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये न्यूट्रेटिव्ह मटेरियल प्रोटीन मटेरियल हे लार्ज अमाऊंटमध्ये असतं त्याचबरोबर व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये सायटोप्लाझमचं पर्सेंटेज हे जनरेटिव्ह सेलपेक्षा जास्त असतं आणि जो काही न्युक्लियस तुम्हाला दिसतो आहे वेजिटेटिव्ह सेलमधला हा कसा असतो तर इनरेग्युलर शेपमध्ये असतो तो परफेक्ट ओव्हलस किंवा स्पेरिकल असेल अशी काही अट नाही आहे तर त्याचा जो काही साईज आणि शेप आहे हा इनरेग्युलर असू शकतो ठीक आहे आता आपण जाऊया जनरेटिव सेलकडे तरी जनरेटिव्ह सेल काय करत असते बघा ही जनरेटिव्ह सेल व्हेजिटेटिव्ह सेलच्या सायटोप्लाझममध्ये फ्रीली फ्लोट आउट होत असते तिचा न्यूक्लियस हा व्हेजिटेटिव्ह सेलपेक्षा छोटा आणि सायटोप्लाझम हे कमी अमाऊंटमध्ये असतं पण इथे एक ट्विस्ट आहे जरी ही सेल व्हेजिटेटिव्ह सेलपेक्षा छोटी भाषेत असली किंवा दिसत असली तरीसुद्धा जनरेटिव्ह सेलमध्ये डी एन एचं पर्सेंटेज म्हणजे न्यूक्लिक ॲसिडचं पर्सेंटेज हे जास्त अमाऊंटमध्ये असतं आणि म्हणून फर्दर प्रोसिजरमध्ये व्हेजिटेटिव्ह सेलपेक्षा जनरेटिव्ह सेल, सेल इम्पॉर्टंट रोल परफॉर्म करते ठीक आहे आता काय होतं बघा काही कालावधीसाठी ही व्हेजिटेटिव्ह सेल जी आहे ही फ्री स्टेजमध्ये जाते फ्री स्टेजमध्ये जाते म्हणजे काय इथून पुढे तिचं कोणत्याही पद्धतीचं सेल डिव्हिजन होत नाही मग ते कुणाचं होतं तर जनरेटिव्ह सेलचं आता ही जनरेटिव्ह सेल जी दिसते ना तुम्हाला छोटीशी ही जनरेटिव्ह सेल आणखी एकदा मायटॉटिकली डिव्हाइड होते ठीक आहे याला आपण म्हणतो सेकंड मायटॉटिक डिव्हिजन पहिलं कुठे झालं तर पहिले इथे झालं ज्यावेळेला व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेल जनरेट झाल्या सेकंड मायटॉटिक डिव्हिजन कुठे झालं तर या स्टेपमध्ये झालं पण ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की सेकंड मायटॉटिक डिव्हिजन जे आहे हे नेहमी जनरेटिव्ह सेल बाबतीतच होतं सेल परत कधीही सेल डिव्हिजन दाखवत नाही ठीक आहे मग मार्ट सेकंड मायटॉटिक डिव्हिजन नेहमी कुणाबद्दल होतं तर जनरेटिव्ह सेल ओनली आता बघा हे जे काही सेकंड मायटॉटिक डिव्हिजन जनरेटिव्ह सेल बाबतीत होतं आहे हे एक तर पोलन ग्रेनमध्येच होतं किंवा पोलन ट्यूबमध्ये होतं ठीक आहे तर पोलन सेल आणि पोलन ट्यूब याच्यामध्ये काय फरक आहे बघा तर इथं जी तुम्हाला डायग्राम दाखवलेली आहे याच्यामध्ये त्यांनी आपल्याला असं दाखवलं आहे की जे काही सेकंड मायटॉटिक डिव्हिजन झालेलं आहे हे सेकंड मायटॉटिक डिव्हिजन हे पोलन ग्रेनमध्येच झालेलं आहे पण बऱ्याचशा स्पेसिसमध्ये हे जे काही सेकंड मॅटोटिक डिव्हिजन आहे हे पोलन ट्यूबमध्ये होतं आता ही पोलन ट्यूब म्हणजे काय आणि ती कशी फॉर्म होते ते बघा तर काय होतं बघा ही जी काही जनरेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल काय करते तर हे ग्रेनचे एंटाइन एक्झाईन जे आहेत जे काही वॉल्स आहेत या वॉलच्या कडांवरती प्रेशर अप्लाय करते आणि प्रेशर अप्लाय केल्यामुळे इथे जे काय एजेस असतात या एजेसपासून एक स्मॉल आउटर ग्रोथ फॉर्म होते ठीक आहे आणि त्यानंतर ही आउटर ग्रोथ आतल्या बाजूला म्हणजे ओव्हरीच्या साईडला ग्रो होत जाते ही जी काही ट्यूब फॉर्मेशन होणार आहे स्ट्रक्चर जे फॉर्म होणार आहे त्याला म्हणतात पोलन ट्यूब ठीक आहे तर हे पोलन ट्यूब म्हणजे तुम्हाला आता काय कळालं आणि हे जे काही सेकंड मायटोटिक डिव्हिजन जे होतं एक तर ते या पोलन ग्रेन मध्येच होत किंवा पोलन ट्यूब मध्ये होत बघ आता इकडे लक्षात घ्या हे जे काही सेकंड मायटॉटिक डिव्हिजन झालेलं आहे या सेकंड मायटॉटिक डिव्हिजन मध्ये आपण एक गोष्ट पाहिली ती अशी की व्हेजिटेटिव्ह न्यूक्लियस जो आहे हा कधीच मायटोटिक डिव्हिजन इथून पुढे दाखवत नाही आणि जी काही जनरेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल काय करते मायटोटिक डिव्हिजन दाखवते पहिल्यांदा न्यूक्लियस इलाँगेटेड होतो त्याच्यानंतर हा न्यूक्लियस जो आहे हा दोन पार्टमध्ये किंवा दोन न्युक्लियसमध्ये डिवाइड होतो ठीक आहे इथं आपल्याला डायग्राम छानपैकी दाखवलेली आहे त्या पद्धतीनं काय होतं त्यांचं सेल डिव्हिजन होतं आता बघा ज्या वेळेला सेकंड मायटॉटिक डिव्हिजन पूर्णपणे कंप्लीट झालेला आहे त्यावेळेला ग्रॅनकडे कोण कोण आहे तर दोन न्यूक्लियस जे आहेत हे दोन न्यूक्लियस कुणाचे आहेत तर जनरेटिव्ह सेलच्या मायटॉटिक डिव्हिजनचे आणि एक न्यूक्लियस तुम्हाला जो या सेलमध्ये दिसतोय हा कुणाचा आहे तर व्हेजिटेटिव्ह सेलचा आहे ठीक आहे आता बघा सुरुवातीला मी तुम्हाला एक गोष्ट सांगितली होती की व्हेजिटेटिव्ह सेलमध्ये प्रोटीन रिच कंपोनेंट्स किंवा न्यूक्लिक ॲसिडचं पर्सेंटेज हे थोडंसं कमी असतं आणि त्याच्यामध्ये फूड मटेरियल जे आहे हे जास्त अमाऊंटमध्ये असतं आता एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची की जनरेटिव्ह सेल ज्या वेळेला मायटॉटिक सेल डिव्हिजन करत असते त्यावेळेला जी काही एनर्जी लागणार आहे ही एनर्जी व्हेजिटेटिव्ह सेल त्यांना प्रोव्हाइड करत असते आणि जनरेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल ज्या वेळेला मायटॉटिक डिव्हिजन करते त्यावेळेला ती दोन न्यूक्लियस तयार करते आणि ह्या दोन न्युक्लियसलाच आपण म्हणतो मेल गॅमेट्स त्यांना काय म्हणतो आपण मेल गॅमेट्स नेहमी लक्षात ठेवा अँजुस्पम मध्ये पहिल्या प्रोसिजरमध्ये किंवा जी काही आपली पोलन ट्यूबची आहे या पोलन ट्यूबमध्ये नेहमी दोन मेल गॅमेट्स असतात कधीच एक नसतो ठीक आहे आता ही पोलन ट्यूब फॉर्म झालेली आहे पोलन ट्यूब कसे फॉर्म होते बरोबर हे जे काही गॅमेट्स असतात हे मेल गॅमेट्स एक्झाईन एन्टाईन किंवा जी काही आपल्या पोलनग्रेनची वॉल आहे त्याच्यावरती प्रेशर अप्लाय करते आणि त्यानंतर तिथून एक छोटीशी आउटर ग्रोथ फॉर्म होते आणि त्यानंतर ती आउटर ग्रोथ जी आहे ही आउटर ग्रोथ काय होते वाढत जाते आणि लास्ट स्टेजला ती ओवरीला जाऊन कनेक्ट होते आता बघा ही जी काही पोलन ट्यूब आहे या पोलन ट्यूब मध्ये आता कोण कोण आहे हे नीट लक्ष देऊन बघायचं तर बघा कोण कोण आहे तर हे जे दोन मेल गॅमेट आहेत हे दोन मेल गॅमेट इथे सिच्युएटेड असतात म्हणजेच काय तर मी तुम्हाला काय म्हणाले हे दोन मेल गॅमेट काय करतात तर एक जण आणि प्रेशर अप्लाय करतात आणि पोलन ट्यूबच्या खाली 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 जात राहतात आता या पोलन ट्यूब मध्ये तीन टाईपचे न्यूक्लियस आहेत दोन आहेत मेल गॅमेट आणि एक आहे ट्यूब न्यूक्लियस ठीक आहे आता मी तुम्हाला एक डायग्राम दाखवले एक इमेज दाखवली आहे इमेजमध्ये आपण ही जे स्टेप्स आता आपण बघितल्या मायक्रोस्पोरेंजेनेसिसच्या आणि मायक्रो कॅमेटोजेनेसिसच्या म्हणजे थोडक्यात काय डेव्हलपमेंट ऑफ मेल कॅमेटोफाईटच्या या एकंदरीत या प्रोसिजरमध्ये बघूया ठीक आहे तर बघा इथे किती छान सांगितलंय तर इथे आहे हा कोण अँथर ठीक आहे आणि हा अँथर जो आहे हा अँथरचा ज्या आपण ट्रान्सवर सेक्शन घेतो त्यावेळेला तो असा दिसतो बटरफ्लाय शेपचा तर हा जो अँथर आहे या अँथरचा सगळ्यात जो हायपोडर्मल लेअर जो आहे सगळ्यात इंटरनल लेअर जो आहे या इंटरलेअर लेअरमध्ये कोण असतो तर स्पेसिफिक सेल असतात या स्पेसिफिक सेल्सना आपण काय म्हणतो पोलन मदर सेल्स ठीक आहे आणि ह्या पोलन मदर सेल्स काय तयार करतात तर मायक्रोस्पोर्स म्हणजेच पोलन ग्रेन तयार करतात ठीक आहे इथंपर्यंतची प्रोसिजर तुम्हाला समजली असेल म्हणजे अँथरपासून डेव्हलपमेंट ऑफ पोलन पोलनग्रेनपर्यंतची जी काय प्रोसिजर आहे त्याला आपण म्हणतो मायक्रोस्पोलनजेनेसिस फॉर्मेशन ऑफ पोलन ग्रेन आता इथून पुढे जी काही स्टेप्स तुम्हाला दिसत आहेत या स्टेप्सना काय म्हणायचं तर मायक्रो गॅमॅटोजेनेसिस इज नथिंग बट डेव्हलपमेंट ऑफ मेल गॅमॅटोफाईट तर इथे बघा काय काय दाखवलं आहे पहिल्यांदा एक ग्रेन जो आहे हा पोलन ग्रेन काय करतो तर पहिल्यांदा मायटॉटिक डिव्हिजन करतो ठीक आहे ही जी काही पहिली मायटॉटिक डिव्हिजन झाली की ह्या पहिल्या मायटॉटिक डिव्हिजनमध्ये दोन न्यूक्लियस तयार होतात दोन सेल्स तयार होतात एकाला एक काय म्हणतो व्हेजिटेटिव्ह दुसऱ्याला जनरेटिव्ह व्हेजिटेटिव्ह सेल ही जनरेटिव्ह सेलपेक्षा कशी असते मोठी असते आणि तिच्यामध्ये फूड कंपोनंट जास्त अमाऊंटमध्ये असतात आणि फूडच्या प्रोसिजरमध्ये ही व्हेजिटेटिव्ह सेल जनरेटिव्ह सेलला नरिश करते इथून पुढे कधीसुद्धा व्हेजिटेटिव्ह सेल मायटॉटिक सेल डिव्हिजनमध्ये पार्टिसिपेशन करत नाही पण इथून पुढे जनरेटिव्ह सेल मात्र मायटॉटिक डिव्हिजन करते आता बघा इथे जी काही जनरेटिव सेल आहे ही जनरेटिव्ह सेल परत एकदा मायटॉटिक डिव्हिजन करते आणि त्याचे काय होतात दोन न्यूक्लियस तयार होतात आता या स्टेपमध्ये तीन न्यूक्लियस आहेत म्हणून त्याला म्हणतो आपण ट्रायसेल्युलर पोलन आता हा ट्रायसेल्युलर पोलन जो आहे हा पोलन काय होतो तर स्टिग्मावरती जाऊन रुजू होतो स्टिग्मावरती जाऊन लँड होतो हे प्रोसिजर म्हणजे पॉलिनेशन पॉलिनेशनच्या प्रोसिजरनंतर ज्या काही प्रोसिजर होतात त्या आपण डबल फर्टिलायझेशनच्या वेळेला किंवा फर्टिलायझेशन इन प्लांट्सच्या वेळेला बघूया फक्त आता तुम्ही इतकं लक्षात ठेवायचं आहे तर ही जी काही जनरेटिव्ह से सेल आहे ही एकदा मायटॉटिक डिव्हिजन करते आणि आता पोलनकडे तीन सेल्स आहेत म्हणून त्याला आपण ट्रायसेल्युलर पोलन असं म्हणतो आणि हा ट्रायसेल्युलर पोलन हा स्टिग्मावरती जाऊन लँड होतो आणि मग तिथून पुढे फर्टिलायझेशनचे प्रोसिजर सुरू होते ठीक आहे आता रिटर्न फॉर्म मध्ये आपण हे जे काही गॅमॅटोफाईट फॉर्मेशन आहे ते बघूया बघा तर फर्स्ट वन सांगितलं त्यांनी आपल्याला मायक्रोस्पोर मीन्स पोलन ग्रेन रिप्रेझेंट फर्स्ट सेल जनरेशन ऑफ मेल गॅमॅटो फाईट ठीक आहे तर हा जो काही पोलन ग्रेन आहे ह्या पोलन ग्रेनला आपण काय म्हणतो फर्स्ट पॅरेंटल जनरेशन ठीक आहे फर्स्ट पॅरेंटल जनरेशन म्हणजे काय हा आधीच्या पिढीचा आहे आणि त्याच्या थ्रू फुडचं रिप्रोडक्शन होणार आहे म्हणून आपण त्याला काय म्हणतो तर फर्स्ट सेल जनरेशन इथून पुढची जी प्रोसिजर होणार आहे या पुढच्या प्रोसिजरमध्ये फिमेल गॅमेटोफाईट आणि मेल गॅमेटोफाईटचं फ्युजन होणार आहे आणि त्याच्यानंतर त्याचे ऑक्सप्रिन्स जनरेट होतील आणि म्हणून आपण त्याला फर्स्ट सेल जनरेशन असं नाव दिलेलं आहे आता पुढे काय होतं बघा फर्दर डेव्हलपमेंट ऑफ मेलगॅमॅटो फाईट ऑर मायक्रोस्पोरेंजनेसिस एन्जनिसिस गिव्ह राईज टू लार्ज व्हेजिटेटिव्ह सेल अँड स्मॉल जनरेटिव्ह सेल बरोबर आहे दोन सेल आपल्याला इथे दाखवल्या जातात एक सेल जी असते ती कोणती असते तर व्हेजिटेटिव्ह सेल जी मोठी आहे आणि छोटी कुठली असते जनरेटिव्ह सेल नेक्स्ट वन थिंग द लेटर अंडर गोज अनादर मायटॉटिक डिव्हिजन फॉर्म टू स्पर्म्स और टू गॅमेट्स आयदर इन पोलन ट्यूब ऑर इन पोलन ग्रेन जे काही सेकंड मायटॉटिक डिव्हिजन जे होतं म्हणजे कोण तर जनरेटिव्ह सेलपासून हे जे काही मेल गॅमेट्स फॉर्म होतात हे गॅमेटचं फॉर्मेशन एकतर ह्या पोलन ग्रेनमध्येच होतं किंवा पोलन ट्यूबमध्ये होतं इट इज डिपेंड अपॉन स्पेसिस टू स्पेसिस नेक्स्ट पॉईंट बघा त्याने आपल्याला काय सांगितलं आहे जनरेटिव्ह सेल कट ऑफ इनर साईड ऑर आउटर साईड ऑर रॅडियल वॉर ऑर इन अ कॉर्नर ठीक आहे हा जो काही पोलन स्ट्रक्चर आहे एक्झाईन एंटाईन एजेस याच्यापैकी कोणत्याही एका पार्टवरती ही जी काही जनरेटिव्ह सेल आहे ही जनरेटिव्ह सेल प्रेशर अप्लाय करते ठीक आहे आणि तिथूनच ॲक्च्युली पोलन ट्यूबचं फॉर्मेशन होतं सेकंड पॉईंट बघा त्यांनी काय सांगितलं आहे जनरेटिव्ह सेल सून लूजेस कॉन्टॅक्ट विथ व्हेजिटेटिव्ह सेल ठीक आहे ही जनरेटिव्ह सेल जी आहे ही जनरेटिव्ह सेल का होते तर व्हेजिटेटिव्ह सेलपासून सेपरेट होते सेकंड स्टेप स्टेपमध्ये आणि या व्हेजिटेटिव्ह सेलपासून ज्यावेळेला जनरेटिव्ह सेल, सेल पूर्णपणे सेपरेट होते त्यावेळेला तिचा साईज जो आहे हा ओव्हल टू स्पेरिकल असतो आफ्टर डिटॅचमेंट जनरेटिव्ह सेल इज स्पेरिकल इन शेप नेक्स्ट वन बघा इथे नेक्स्ट पॉईंट आपल्याला असं सांगितलं आहे की नाईंटी पर्सेंट स्पेसिसमध्ये हा जो काही जनरेटिव्ह सेलचा जो शेप आहे हा स्पेरिकलच असतो पण स्पेसिस वाईज त्याचा शेप जो आहे हा स्पिंडल शेप त्याच्यानंतर ओव्हल टू सर्क्युलर शेप किंवा स्क्वेअर शेपमध्ये पण असू शकतो ठीक आहे नेक्स्ट वन थिंग बघा ज नेक्स्ट पॉईंट बघा जनरेटिव्ह सेल आय द डिवायड वेन पोलन्स आर स्टील विद इन द अँथर ऑर इट मे टेक प्लेस आफ्टर द पोलन डिस्चार्ज ठीक आहे थोडक्यात काय सेकंड माटॉटिक डिव्हिजन जे आहे हे मायटॉटिक डिव्हिजन एक तर grain मदेश कि पोलन ग्रेनमध्येच होईल किंवा पोलन ट्यूबमध्ये होईल ठीक आहे पोलन ट्यूब म्हणजे काय आता आपण डिस्कस केलेलं होतं थोड्या वेळापूर्वी तर ही पोलन ट्यूब जी आहे ही नेहमी पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड झाल्यावरच तयार होत असते किंवा तिथूनच त्याची डेव्हलपमेंट होत असते मग हे जी काही फॉर्मेशन ऑफ जनरेटिव्ह सेल जे आहे किंवा मेल गॅमेटचं फॉर्मेशन जे आहे हे नेहमी एकतर अँथरमध्येच होतं किंवा ज्या वेळेला पोलन ग्रेन स्टिग्मावरती लँड होतात त्यावेळेला ही प्रोसिजर स्टार्ट होते अर्थात हे सगळं जे प्रोसिजर आहे हे डिपेंड असतात कुणावरती स्पेसिस वाईज किंवा फेवरेबल कंडिशन आणि अनफेवरेबल कंडिशन ज्या पॉलिनेशनच्या बाबतीत असतात किंवा होतात त्याच्यावरती ही डेव्हलपमेंट डिपेंड असते आता बघा दोन मेल गॅमेट्स असतात किंवा दोन स्पम्प असतात आणि फर्दर फर्टिलायझेशनची जी प्रोसिजर आहे ती स्टार्ट होते अर्थात हे कुठून स्टार्ट होते तर पोलन ट्यूबपासून आता सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट बघा द ट्यूब सेल विच एनक्लोज द जनरेटिव्ह सेल विल प्रोड्यूस पोलन ट्यूब अ स्ट्रक्चर विच इज इसेन्शियल फॉर स्पर्म डिलिव्हरी टू द एग ठीक आहे आता बघा हा जो काही ट्यूब सेल जो आहे हा ट्यूब सेल जनरली जी काही वॉल आहे पोलन ग्रेनची याच्यावरती सिच्युएटेड असतो हा काय करतो तर जनरेटिव्ह सेलला एनक्लोज करतो आणि ही जनरेटिव्ह सेल पोलन ट्यूब फॉर्म करते सो इथे फर्स्ट थिंग एक लक्षात ठेवायची जनरेटिव्ह सेल इज ओनली रिस्पॉन्सिबल फॉर फॉर्मेशन ऑफ पोलन ट्यूब आता ही पोलन ट्यूब जे आहे याचं इसेन्शियल काय आहे किंवा त्याचा रोल काय आहे बघा तर डिलिव्हरी ऑफ स्पॉम ऑर डिलिव्हरी ऑफ मेल गॅमेट्स टू द एग बघा या स्ट्रक्चरमध्ये तुम्हाला पोलन ट्यूब कशी असते आणि तिचं ॲक्च्युली हे काम कसं असू शकेल हे सम आहे तर ही आहे पोलन ट्यूब या पोलन ट्यूबला कोण तयार करतं तर हे मेल गॅमेट्स हे दोन मेल गॅमेट्स तुम्हाला दिसत आहेत का हे दोन मेल गॅमेट्स या पोलन ट्यूबला फॉर्म करतात ठीक आहे आणि त्यानंतर ही पोलन ट्यूब काय करते तर आपलं जे काय फ्लारचं स्ट्रक्चर असतं त्याच्यामध्ये जी ओवरी आहे ह्या ओवरीपर्यंत जाऊन ह्या गॅमेट्सना मेल गॅमेट्सना म्हणजे जा स्पमला जाऊन डिलिव्हर करते ठीक आहे सो पोलन ट्यूबचं तर पोलन ट्यूबचं फॉर्मेशन कसं होतं आहे आत्ता आपल्याला कळालं तर ह्या पोलन ट्यूब ही एक पर्यंत जाऊन कशी पोहोचते हे आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघूया ठीक आहे तर नेक्स्ट लेक्चरला तुम्ही स्ट्रक्चर ऑफ फिमेल केमेटोफाइट आणि स्ट्रक्चर ऑफ औरी हे दोन पॉईंट वाचून ठेवायचे तर चला आपण उद्या भेटूया बाय